जर ऐकून केले तुमच्या भागातलेच नेते कसं वागतात? खरं तर खासदार संजय राऊत साहेब कधीच चुकीचं बोलत नाही, ते त्यात तथ्य असल्याशिवाय संजय राऊत बोलणार नाहीत, कारण संजय राऊतांचा स्वभाव आहे शाण्याला शाणं म्हणलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, येड्याला येडं म्हणलं पाहिजे. डोक्यावर परिणाम झालेली ही अशी मंत्री असेल तर त्याला त्या पद्धतीनं संजय राऊत साहेब बोलले पाहिजे आणि बोलते साहेब. त्याच्यामुळं संजय राऊत साहेब बोललेलं काय चुकीचं वाटत नाही, कारण एक या आमदारांचं आणि या मंत्र्याचं तानाजी सावंताचं कसं झालं माहिती आहे का? एखादं आडा भरलेली व्यक्ती कशी असते तशा पद्धतीनं त्यांची परिस्थिती आहे. त्यांना नेमकं ती मंत्री आहेत का नाही ह्याची देखील जाणीव होत नाही. त्यांना कुणीतरी दुसऱ्यांनी चावी द्यावं लागतं, मग ती जागी होतात, मग त्यांचं खडबडल्यालं चाललेलं असतं. पण मुळामध्ये ती मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचीच नाहीत. त्यांना अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तात्काळ हाकलून दिलं पाहिजे आणि चांगला कर्तव्यदक्ष मंत्री तिथं नेमून जनतेची सेवा केली पाहिजे. हे पण म्हणाले की जशास तशी उत्तर देऊ, काय जसे तसं उत्तर द्यावं तानाही साहेबांनी. जर शिवसेना नेते संजय राऊतांवरती जर काय चुकीच्या पद्धतीने अपशब्द वापरले तर तानाजी सावंताला आमचा इशारा आहे, तुमच्या पेक्षा खालच्या पद्धतीला जाऊन तुमच्यापेक्षा खालच्या भाषेत तुम्हाला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. बोलताना विचार करून बोलायचं.